आपलं नाव काय पूर्ण? माझं नाव सुरेश कुमार कांतीलाल सुतार. कुठून आलात आपण? मी सांगलीहून आलो. कशाचा त्रास होता तुम्हाला? मला कानाचा प्रॉब्लेम होता. म्हणजे काय काय त्रास होता? कानाचा त्रास होता म्हणजे ऐकूच येत नव्हतं बाजूला. बर, हे किती वर्षापूर्वी तुम्हाला म्हणजे कोणत्या साली होत होतं असं? कमीत कमी 7-8 वर्ष अगोदर झालं आहे. म्हणजे त्याच्या 2 वर्ष अगोदर हे प्रॉब्लेम आले होता. म्हणजे तुम्हाला पूर्ण काही ऐकूच येत नव्हतं? पूर्ण म्हणजे मी मशीनच ठेवत होतो. म्हणजे कानासाठी तुम्हाला मशीनच होतं, ऐकू येत नव्हतं त्यासाठी. मग त्याच्यानंतर तुम्ही काय काय उपचार केले ह्याच्यावरती? मी ते तर मिरजेला डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर गोसावीकडे. त्यांच्याकडे सगळं दाखवलं. पहिला दाखवलं, त्यांनी सांगितलं, म्हणलं तुमच्या कानामध्ये म्हणजे पाणी भरलेलं आहे, पाणी काढून घेतलं. पाणी काढून घेतल्यानंतर परत आणि सांगितलं, नंतर म्हणलं तुमच्या नाकात हाड वाढलेलं आहे, त्याचं ऑपरेशन करून घेतलं. हाड वाढल्यानंतर परत बरं नाही झालं म्हणून परत आणि गेलो, तर म्हणलं तुमचं कानाचं पडदे डॅमेज झालेलं आहे, मग आता कानाचं पडदे चेंज करायला लागणार. मग आम्ही त्यांच्याकडे तारीख घेतली, तुम्ही तारीख द्या, आम्ही त्या तारीख परत आम्ही तिथं येऊन तुम्हाला सांगतो, म्हणजे ऍडमिट होऊन आम्ही करतो. मग त्यांनी सांगितलं की या दिवशी तुम्ही ऍडमिट व्हा आणि 6 महिन्याला पहिला कानाचं ऑपरेशन करूया आणि 6 महिन्यानंतर दुसऱ्या कानाचं करूया. आम्ही घेतल्यानंतर असंच एकाने सांगितलं, आमचे ते सांगलीचे जे व्यापारी होते त्यांनी सांगितलं का असं असं झालेलं आहे. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी साहेबाला येऊन भेटलो. त्यांनी तुम्हाला कुठला शिवांबू भवनचा पत्ता दिला? बरं, त्यांनी मला शिवांबू भवनचा पत्ता दिला. मी येऊन भेटलो साहेबाला. साहेबांनी सांगितल्यानंतर मला जरा बरोबर वाटलं. मी म्हणलं आपण करायचं असेल तर इथंच करूया, नंतर ऑपरेशन तर करायचंच आहे. मग म्हणलं पहिला एक ट्राय घेऊया आपण. मग इथं मी कोल्हापूरला आलो. मग इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय उपचार दिले गेले? इथं आल्यानंतर मला पहिला तर किती साली तुम्ही आलेले ते काय आठवत आहे तुम्हाला? 7-8 वर्ष तर झाले अंदाज. बरं बरं, 7-8-9 वर्ष झाले. ठीक आहे. मग इथं आल्यानंतर तुमच्यावरती काय काय उपचार दिले गेले? आल्यानंतर मला शिवांबू प्यायला सांगितलं. शिवांबू कसा म्हणजे पाणी आणि शिवांबूवर मला 3-4 दिवस मी उपचार केला. मग रात्री 3-4 दिवशी रात्री लाल वॉमिटिंग झाली मला. रात्री 2 वाजता मी डॉक्टरला बोलवून घेतलं. म्हणलं साहेब मला असं असं लाल वॉमिटिंग झालंय. मग साहेबनी मला असं हात करून सांगितलं की म्हणलं सुरेश आता काळजी करू नको, म्हटलं तुझं शरीरचा सगळं कचरा निघालेला आहे, म्हटलं आणि आता शरीर सर्व्हिसिंग झालेलं आहे, आता तुझं मी सांगितल्याप्रमाणे कर, म्हणजे बरोबर तुझं ओके होईल. मग मी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी चालू केलं. ते त्याच्यातून तुम्हाला आता 2006 साल चालू आहे, तर तुम्हाला पूर्णपणे आता व्यवस्थित ऐकायला येऊ लागलेलं आहे. ते मी तुमच्याशी बोलायला लागलोय, सगळं बरोबर आहे. म्हणजे कुठलाच त्रास आता राहिलेला नाही. पूर्वी 9 वर्षापूर्वी जे जे तुम्हाला होतं ते आता पूर्णपणे कमी झालेलं आहे.